नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवण. तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिली सही केली होती ती पीएम किसान योजनेच्या फाईलवर. पण आता या पीएम किसान योजनेमध्ये महत्वाचे दोन बदल करण्याची मागणी केली जाते. त्यात पहिला बदल आहे तो म्हणजे सध्या जे काही 6,000 रुपये मिळतात त्यात वाढ करावी आणि युरोप तसंच अमेरिका या देशांमध्ये जसं शेतकऱ्यांना मदत केली जाते तशीच मदत पीएम किसान योजनेमधून आपल्या शेतकऱ्यांना द्यावी अशी शिफारस आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे पीएम किसान योजनेतून शेतकरी हा घटक गृहीत धरून मदत केली जाते, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला मदत दिली जाते. या घटकामध्ये देखील बदल करावा अशी महत्त्वाची मागणी पुढे येते. आणि विशेष म्हणजे पुढच्या महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात यापैकी काही बदल दिसू शकतात असं देखील सांगितलं जात आहे. मग नेमकं पीएम किसान योजनेमध्ये किती वाढ करण्याची अपेक्षा आहे किंवा शिफारस आहे, तसंच अर्थसंकल्पामध्ये यापैकी नेमके कोणते बदल दिसू शकतात किंवा पीएम किसान योजनेमध्ये कोणते बदल यावर्षी होऊ शकतात याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. आता सरकार पीएम किसान योजनेमधून वर्षाला शेतकऱ्यांना 3 टप्प्यांमध्ये किंवा 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये देतं. पण 6,000 रुपये ही मदत खूपच तोकडी आहे, यातून शेतकऱ्यांचं नुकसान काही भरून निघत नाही आहे. आता सरकारी धोरणांमुळे म्हणजेच सरकारनं शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी काही धोरणं आखली त्यातून शेतकऱ्यांना फटका बसत असतो, तसंच बाजारात काही वेळेला अनिश्चितता तयार होते आणि त्यातून बाजारभाव कमी होतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं. हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या म्हणजेच मोठ्या मदतीची अपेक्षा असते. पण सरकारनं पीएम किसान योजनेमधून केवळ वर्षाला 6,000 रुपये देऊ केले, या 6,000 रुपयांमधून नुकसान भरून निघत नाही हे आत्तापर्यंत शेतकरी सांगत आले. पण आता सरकारी धोरणांचे अभ्यासक किंवा सरकारला या धोरण तयार करण्यासाठी जे काही सल्लागार काम करतात त्यांनी देखील आता हे मान्य केलं आहे आणि सरकारकडे अशी मागणी केली की सरकारनं पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी. काही जणांचं असं म्हणणं आहे की हा निधी किमान दुप्पट करावा, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की युरोप आणि अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना ह्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी जे अनुदान देतं त्यापैकी हा निधी खूपच कमी आहे. त्यामुळे सरकारनं या देशांच्या या धोरणाचा अभ्यास करून म्हणजेच युरोप आणि अमेरिका आपल्या शेतकऱ्यांना हे जे काही बाजारभावातून होणारं जे नुकसान आहे यातून बाहेर काढण्यासाठी जे योजना राबवतं जे धोरण राबवतं त्याचा अभ्यास करावा आणि त्याची अंमलबजावणी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून करावी अशी मागणी केली जाते आहे. दुसरी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे लाभार्थी निवडीची. आता सध्याच्या पीएम किसान योजनेमध्ये शेतकरी हा घटक गृहीत धरला जातो, म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असतो. पण काही अभ्यासकांनी असं सांगितलं की पीएम किसान योजनेची कक्षा आता रुंदावावी आणि त्यामध्ये शेतमजुरांचा देखील समावेश करावा. यापुढे जाऊन काही अभ्यासक काही धोरणकर्त्यांनी अशी सुद्धा शिफारस केली आहे की यापुढे केवळ शेतकरी हा घटक गृहीत न धरता प्रत्येक शेतकऱ्याला एकरी अनुदान द्यावं किंवा एकरी मदत द्यावी. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर त्याला वर्षाला केवळ 6,000 रुपये मिळतात. पण काही अभ्यासकांनी असं सुचवलं की त्या शेतकऱ्याच्या नावावर किती एकर शेती आहे किंवा किती हेक्टर शेती आहे यानुसार त्याला अनुदान मिळावं किंवा मदत मिळावी. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याकडं 3 एकर शेती असेल तर त्याला आणि सरकारने असं ठरवलं की 2,000 रुपये द्यायचे तर त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये मिळतील. जर एखाद्याच्या नावावर 5 एकर शेती असेल तर सरकारनं ठरवल्याप्रमाणे 2,000 या प्रमाणे त्या शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळतील. जर सरकारनं असा बदल केला तरच शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीतून म्हणजेच पीएम किसान या योजनेतून चांगला लाभ मिळेल आणि या योजनेला काहीतरी अर्थ राहील अशी शिफारस काही अभ्यासक करत आहेत. आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की युरोप अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान मिळत असतं, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जेवढी हेक्टर जमीन आहे त्यानुसार त्याला सरकारी अनुदान मिळत असतं. आणि हे अनुदान मिळत असल्यामुळं येथील शेतकऱ्यांचा तोटा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होत असते. म्हणजेच थोडक्यात काय तर शेतकऱ्यांचा बाजारामधून जो काही तोटा होतो म्हणजे सरकारचे धोरणं असतील किंवा बाजारातील अनिश्चितता असेल यामधून शेतकऱ्यांना जो काही तोटा होतो हे भरून काढण्यासाठी सरकारचे अनुदान काही प्रमाणात मदत करत असतं. आता युरोप आणि अमेरिका या देशांनी शेतकऱ्यांना हा टेकू दिला आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की युरोप आणि अमेरिका याप्रमाणे जे काही प्रगत देश आहे या देशांच्या शेतीचा फायदा हा सरकारच्या अनुदानाच्या टेकूवर अवलंबून आहे. म्हणजे सरकारचं अनुदान नसेल तर या शेतकऱ्यांची गत देखील आपल्याप्रमाणेच आहे. आता या देशांचं सरकार शेतकऱ्यांना मदत करतं त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक करणं सोपं जातं किंवा गुंतवणूक करण्यास मदत होते. आता जर आपल्या सरकारला वाटत असेल की आपल्या शेतकऱ्यांना देखील शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास वाव मिळावा, शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती करावी, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, तर सरकारनं शेतकऱ्यांची शेती फायदेशीर कशी व्हावी यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे.
आणि त्यासाठी सरकारच्या धोरणामुळं शेतकऱ्यांचा जो काही तोटा होतो किमान तो तरी भरून निघावा. म्हणजे जसं सरकार आता शेतीमालाचे भाव कमी राहावेत किंवा ग्राहकांना शेतीमाल स्वस्त मिळावा यासाठी काही धोरणं आखतं, तसंच अचानक बाजारामध्ये काही अनिश्चित परिस्थिती निर्माण होते या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होत असतो, हा तोटा भरून काढण्यासाठी सरकारनं PM किसान निधीमध्ये भरीव वाढ करावी आणि युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये अनुदानाचं जे धोरण राबवलं जातं त्यानुसारच आपल्याकडे धोरणाचा अवलंब करावा अशी शिफारस आणि मागणी देखील काही अभ्यासक आणि शेतकरी करत आहेत. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आतापर्यंत शेतीमालाचे दर कमी राहावेत, ग्राहकांना स्वस्त माल मिळावा यासाठी सरकारनं धोरणं आखली, याचा शेतकऱ्यांना थेट फटका बसला. आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्यांचा विचार केला नाही, मग आता का करेल? तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे शेती धोरणांची आणि शेतकऱ्यांची. कारण ग्रामीण भागांमध्ये विशेषतः ज्या भागामध्ये ज्या मतदारसंघांमध्ये शेतकरी जास्त मतदार होते त्या मतदारसंघांमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात फटका बसला, भाजपच्या जागा कमी झाल्या. त्यामुळं आता केवळ सरकारी पातळीवरच नाही तर धोरणकर्त्यांमध्ये सुद्धा आता शेतीची चर्चा आहे. म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांना काहीतरी भरीव दिल्याशिवाय शेतकऱ्यांचा रोष कमी होणार नाही असा समज आता सरकारमध्ये असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळं सरकारला धोरण तयार करण्यासाठी जे कुणी सल्लागार सल्ला देत असतात त्यांची भाषा आता आपल्याला बदलताना दिसते. अनेक सल्लागार किंवा अभ्यासक किंवा धोरणकर्त्यांमध्ये सहभाग असणारे व्यक्ती हे आता शेतकऱ्यांना आणि शेतीमध्ये काहीतरी विधायक बदल करावेत अशी शिफारस सरकारकडे करू लागलेत आणि त्याची सुरुवात आपल्याला PM किसान पासून झालेली दिसून येते. आता आपल्याला सरकारकडून या निवडणुकीनंतर अनेक अपेक्षा आहेत, विशेषतः अपेक्षा होती ती हमीभावामध्ये चांगल्या वाढ करण्याची, परंतु सरकारनं हमीभावामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे वाढ केली नाही आहे. परंतु शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी तसंच आता महाराष्ट्र असेल किंवा इतर 4-5 राज्यांच्या निवडणूक आहे या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकार अर्थसंकल्पामध्ये विशेष काहीतरी करेल अशी अपेक्षा मात्र सगळ्यांनाच आहे. आता हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकार आपल्या शेतकऱ्यांना काय गिफ्ट देतं हे आपल्याला कळेलच. आता एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल किंवा PM किसान योजनेमध्ये ज्या काही शिफारसी केल्या जात आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजार भाव सरकारचे धोरण याचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या अग्रवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.